गाव डांगरे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग। माझ्या विषयाचे नाव आहे मोबाईल शॉप की वरदान। आजच्या काळात सर्वच क्षेत्रांतील तंत्रज्ञान फारच विकसित झालेले आहे, त्यात मोबाईलचे तंत्रज्ञान तर सर्वात जास्त विकसित झालेले आहे। मोबाईलचे तंत्रज्ञान इतके वाढले आहे की ती एक क्रांती झालेली आढळते। आज प्रत्येकाच्या हाती मोबाईल आला आहे, प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीजवळ मोबाईल दिसत आहे, त्यातही विलक्षण अशी विविधता आढळते। दूरध्वनीची जागा मोबाईलने केव्हाच घेतली आहे, असा हा मोबाईल वापरणे धोक्याचे ठरत आहे। मोबाईलचा वापर किती आणि कसा करणे यावरूनच असा विचार करायला भाग पाडलं की नक्की मोबाईल शाप की वरदान। ज्यावेळी एखादे नवीन तंत्रज्ञान विकसित होते तेव्हा ते मानवी सुखसोयीच्या दृष्टीने अस्तित्वात येते। मानवाचे कल्याण साधने व एक हा एकमेव हेतू त्यामागे असतो। मोबाईल सुद्धा एक विकसित स्वरूपाचे तंत्रज्ञान आहे, मग ते शाप कसे काय ठरू शकेल हे एक मोठे वरदानच आहे। फक्त मोबाईलचा नको तितका आणि नको तसा अतिरिक्त वापर केला जातो, त्यावेळी मोबाईल शापच वाटू लागतो। आजचा विद्यार्थी मोबाईलच्या अति आहारी गेलाय, दारू सिगारेट सारखं मोबाईलचं व्यसन लागलंय। एम्स रुग्णालयाने केलेल्या एका अभ्यासानुसार 14% लोकांना मोबाईलचे व्यसन जडले आहे। जवळपास 19% लोक इच्छा असूनही व्यसनापासून दूर जाऊ शकत नाहीत। मोबाईल अशा प्रकारे आपल्या जीवनाला कंट्रोल करतोय। मोबाईल हळूहळू आपल्या इंटेलिजन्सला संपवतोय। आपला एखादा नंबर लक्षात ठेवण्याची क्षमताही कमी झाली। अभ्यासाच्या नावाखाली मोबाईल घेऊन गेम्स खेळणे यासारखे प्रकार वाढले। ब्ल्यू व्हेल सारख्या गेम्सने कित्येकांचे जीव घेतले, सेल्फीच्या नादात कित्येक जण मरतात, तर घरच्यांनी मोबाईल दिला नाही म्हणून मुलं आत्महत्या देखील करतात। या मोबाईलने प्रचंड जीवितहानी केली। मोबाईलमुळे खूप लहानपणीच दृष्टीदोष होतात। एका सर्वेक्षणात 10 पैकी 6 जणांना दृष्टीदोष होताना दिसून आलाय। हिंसक गेम्समुळे मुलं हिंसक बनत चालली, बधीर होत चालली आहेत, नकार पचवण्याची क्षमता संपत चालली आहे। जे हवंय त्यासाठी थांबण्याची तयारी नाहीये, आपली माणुसकी मरत चालली आहे। एखादी घटना घडत असताना मदतीऐवजी आपण सेल्फी काढतो किंवा व्हिडिओ बनवत बसतो, इतके आपण भावनाशून्य झालो। मोबाईलने आपल्याला गुलाम केलंय हे मात्र खरे। मोबाईलच्या 100% यूज मधून फक्त 30% कामाच्या गोष्टी असतात, 70% फक्त आपला वेळ फुकट घालवणारी साधनं। एका नोटिफिकेशनच्या आवाजावर आपण आपली सगळी कामे सोडतो आणि त्या मोबाईलमध्ये घुसतो। सध्या नोमोफोबियाची लक्षणं सांगितली ती आपल्यातल्या प्रत्येकात आढळतात का ते तपासून पाहायला हवं। फोनचं व्यसन थोडं कमी करायला हवं। अजय दुधाने आनंदवनमध्ये मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र चालवतात, इतकी वाईट परिस्थिती आहे। व्यसन म्हणण्या इतकं मोबाईलमध्ये रममान होणं, या केसेसची संख्या वाढत चालली आहे। 10वीच्या आतील मुलांना अँड्रॉइड मोबाईल देऊ नये असं तज्ज्ञांचं मत आहे। अभ्यासासाठी मुलांना पुस्तकाची सवय लावा किंवा त्यांच्या क्षमतेने अभ्यास करायला सांगा, गुगलची सवय लावू नका। मुलांशी संवाद साधा। मोबाईल नसतानाही माणसं सुखी समाधाने राहत होतीच। रात्री खूप उशिरापर्यंत मोबाईलवर राहणं टाळा। मोबाईल ही गरज राहिली नसून ते एक व्यसन झालंय। मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातील स्वप्नील जोशीचा हा डायलॉग खऱ्या आयुष्यातही दिसून येतो। मोबाईलमुळे डिजिटलची स्वप्न बघत माणसातली माणुसकी नष्ट होत गेली मोबाईलचे व्यसन भयंकर लागले आणि आजची तरुण पिढी भ्रष्ट होत गेली। मोबाईलमुळे तहान भूक झोप हरवत चालली आहे। स्वतःच एक आभासी जग तयार झालंय। एकांत मिळाला त्याचबरोबर एकटेपणाही आलाय। सुसंवाद संपुष्टात आलाय। खेळीमेळीचं वातावरण नष्ट झालं। घरातील एकमेकांच्या आयुष्यात काय चाललंय हे आपल्याला माहीत नसतं। मोबाईलचा गरजेपुरताच वापर केला पाहिजे। स्वतःवर मर्यादा घातल्या पाहिजेत, म्हणजे हे व्यसन सुटेल किंवा लागणार नाही। मोबाईल हा आपला अवयव नसून आपली काही कामं सोपं करणारं यंत्र आहे। यंत्र योग्य किंवा अयोग्य नसतं, आपल्या वापरावर ते शाप आहे की वरदान ते ठरतं। शेवटी एवढंच म्हणेन, साळसूद रूप घालतो या घाला, लहान थोर सारा बेजार झाला, इंटरनेटचे गुण वायफायचा चाळा, गेम्सच्या दरीत घसरून मेला, फेसबुक व्हॉट्सअप वेटोळ बया, केलं पब्लिक जग वाटोळ बया। धन्यवाद। Thank you.